सत्यमेव जयते. स्वागताचं मत आहे की नवा महिन्वा माननीय अनिल देशमुख असतील, माननीय संजय राऊत असतील, यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांना अटक झाली, केसेस झाल्या, या अतिशय दुर्दैवी आहेत. आणि शेवटी कोर्टाच्या माध्यमातून आज न्याय मिळालेला आहे. देशमुख साहेब बाहेर आले, दिवाळीही त्यांना घेण्यासाठी गेले होते आणि आज नवाब भाई बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात समाधान आहे, दुर्दैवी आहे की काही कारणांमुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि त्यांनी जे सहन केलं, पण शेवटी कोर्टाच्या माध्यमातून सत्य बाहेर येतं, सत्यमेव जयते. आज ते येत आहेत, त्याचा आम्हाला खरंच खूप मोठा रिलीफ आहे. त्यांचं कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सगळे कशातून गेलेलो आहेत. एक खूप अडचणीचा काळ आमच्यासाठी होता. अनिल देशमुखांचं कुटुंब, नवाब भाईंचं कुटुंब, त्यांची मुलं, बायको, नातवंड, त्यांनी काय काय सहन केलंय हे मी स्वतः फार जवळून पाहिलेलं आहे. खूप संघर्षाचा काळ आमच्या सगळ्यांसाठीच होता. आज ते बाहेर येत आहे, ते मनापासून समाधान आहे. 2 महिन्यासाठी का होईना, पण कोर्टाने त्यांना जी बेल दिलेली आहे ती नक्कीच त्याच्या पुढे आपल्याला वाढ होताना नक्कीच दिसेल. त्यांचा खरंच नवाब भाईंवर कुठलीही याचा जो अन्याय झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी. नाही, बाहेर येतात ते नवाब भाई, काही शरद पवार गट की अजित पवार गट अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. कारण की ज्या पद्धतीने सना मलिक असतील, कप्तान मलिक असतील, हे जाऊन अजित पवारांची भेट घेतात आणि आज देखील नरेंद्र राणे हे अजित पवार गटाचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी देखील इथे स्वागताकरता कार्यकर्ते बोलवलेले आहेत. याची मला काही माहिती नाही. मी आज पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून नवाब भाईंकडे आलेले नाही. नवाब भाई माझे मोठे बंधू आहेत. माझा भाऊ आज हॉस्पिटल मधून त्याला न्याय मिळतोय याच्यासाठी मी इथे आलो. काही हिंदी में जानना चाहेंगे, काही हिंदी में जानना चाहेंगे, 17 महीने के लंबे इंतजार के बाद नवाब भाई बाहर आ रहे हैं. नवाब भाई पर जो अन्याय हुआ है मैं एक ही कहूंगी, सत्यमेव जयते. आज सत्य की जीत हुई है. जिस तरह से नवाब भाई हो, अनिल देशमुख जी हो, संजय राउत जी हो, उनपे जो अन्याय मिला हुआ है, मैं कोर्ट की तह दिल से आभारी हूँ कि उन्होंने जिस तरह से न्याय दिया है और सत्य की जीत हुई है, इससे मैं माननीय कोर्ट की बहुत बहुत आभारी हूँ. मैं अभी रुकी हुई हूँ क्योंकि कोर्ट का ऑर्डर यहाँ नहीं पहुँचा है और जब कोर्ट का ऑर्डर आएगा तब मैं नवाब भाई को मिल पाऊंगी. एक तो मैं राजनीति के लिए नहीं आई हूँ यहाँ. नवाब भाई ये मेरे बड़े भाई की जगह है और उनकी तबीयत बहुत दिनों से ठीक नहीं थी. वो अस्पताल में रहे हैं, उनकी फैमिली इमोशनली किससे गई है वो मैंने बहुत नजदीक से देखा है. भले अनिल देशमुख जी की फैमिली हो, राउत साहब की फैमिली हो, खड़से फैमिली हो, जिस तरह से उनके बीवी हो, बच्चे हो, जो उन्होंने सह किया है, बच्चे हो, उनके घर के छोटे छोटे बच्चे जब स्कूल जाते थे तो बच्चे उनका ताना देते थे, तो ये बहुत कठिन घड़ी रही है सबके लिए. और आज वो उनको बेल मिल रहा है, ये हमारे लिए एक बहुत बड़ी बात है और समाधान देने वाली बात. नवाब भाई ने अटक झाली वाटलं की एवढा 1.5 वर्षाचा मोठा काळ लागू शकतो, आजारी असताना देखील त्यांना जेल किंवा हॉस्पिटल जावं लागू शकतो. अर्थातच आमच्या मनात एक तर अटक होईल असं वाटलंही नव्हतं, कारण का नवाब भाईंनी खरंच काही केलेलं नाही. आजच्या ह्या मताशी मी ठाम आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला, अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात अशा दुर्दैवी घटना जर होत असतील तर आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा काही मार्ग नाही. आणि कोर्टाने सत्याच्या बाजूनी जो निर्णय दिलाय त्याबद्दल मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानतो. मला असं वाटतं कोर्टाकडे परत जावं लागेल त्याच्यासाठी, कारण का जी बंदी आली आहे ते कुठल्या सरकमस्टेन्सेसमुळे आली आहे, कशामुळे आली आहे, याची सगळ्याची माहिती घ्यावी लागेल.
मी अजून पूर्ण ऑर्डर वाचलेली नाही, त्याच्यामुळे ऑर्डर न वाचता त्याच्यावर काहीतरी बोलणं हे योग्य होतं. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण असतील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत असतील, ते सातत्याने नवाब मलिक यांच्या वेलवरचे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांना एक नवीन इंजेक्शन मिळालंय म्हणून त्यांना संपूर्ण जामीन जो आहे तो मंजूर झाला असं संजय राऊत म्हणत होते. मला असं वाटतं की जी भावनाच्या पद्धतीने आज देशाचं राजकारण चाललेलं आहे हे अनेक वेळा लोकांच्या मनात आणि माध्यमांमध्ये वर्तमानपत्रात दिसतं की दडपशाही अशी आहे आणि ज्या पद्धतीने धमक्या दिल्या जातात, म्हणजे परवा तर पार्लमेंटमध्ये सत्तेत असलेला एक मंत्री म्हणाला जास्त बोलू नका नाहीतर तुमच्या घरी ईडी पोहोचेल, असं मी स्वतः हाऊसमध्ये होते ते मी पाहिलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही तुमच्याही चॅनलवर दाखवलेलं आहे.